सिनेटच्या निवडणुकीमध्ये शिवसेना म्हणजे आमची युवासेनेचं पॅनल हे 100% जिंकणार ही भीती, या भीतीपुढे या निवडणुका रद्द केल्या. मी म्हणतो आपण किती निवडणुका रद्द करणार आहात? आपण महानगरपालिकेच्या निवडणुका त्याच भीतीपुढे घेत नाही, कारण शिवसेना जिंकते. आज सिनेटच्या निवडणुका आपण रद्द केल्या, लोकसभेच्या 2 जागा रिकाम्या आहेत, चंद्रपूरची आणि पुण्याची. आपण तिथे निवडणुका जाहीर केल्या नाहीत, तर आपल्याला भीती वाटते की भारतीय जनता पक्ष हरेल. म्हणजे उद्या आपण या भीतीपोटी लोकसभा घेणार नाहीयेत का ठरलेल्या वेळी? विधानसभा घेणार नाहीत का ठरलेल्या वेळी? या भीतीपोटी आपण लोकशाहीचा गळा घोटताय, लोकशाही खतम करताय. सिनेटची निवडणूक रद्द करण्याचं काही कारण नव्हतं, पण मोठ्या प्रमाणात मुंबईतले शिवसैनिक, युवासेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी ही निवडणूक जिंकणारच या इच्छेने उतरते आणि आम्ही जिंकणारच होतो, त्याच्यामुळे अपशक निवडणुका घ्यायच्या नाहीत. आणि मग निवडणुकीशिवाय सत्ता गाजवायची, एक नवीन धोरण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुरू आहे. घटनांनी काही काल या 2 दिवसामध्ये ही निवडणूक यादी तयार केलेली आहे, ही यादी सदोष आहे अशा पद्धतीची भूमिका ही कुलगुरूंकडे मांडलेली होती आणि त्याचे पुरावे देखील त्यांच्याकडे आहेत. मी आज मुंबईमध्ये नसल्यामुळं मला ती यादी मिळू शकेल नाही, परंतु ती यादी मिळताच मी स्वतः पत्रकार परिषदेतून कशा पद्धतीनं मतदार नोंदणी केली जाते स्वतःच्या जागा निवडून देण्यासाठी हे मी महाराष्ट्रासमोर आणेन. आणि म्हणून काही लोकांना जो धक्का बसलेला आहे त्याच्यामुळे बसलेला आहे, बोगस यादी जी केलेली होती ती कुठेतरी बाजूला करण्याचं काम विद्यापीठाकडनं होतं हा खऱ्या अर्थानं पोचतो. त्याच्यात काही अजून एक माहिती मी आपल्याला सांगतो, समजूत काढण्यापेक्षा त्यांनी हे देखील सांगितलं की वेळ पडलं स्वबळावर देखील लढावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं राजकारण चाललेलं आहे, कोण कोणाला भेटतंय, कोण कोणाला भेटतंय, कोण कोल्हापूरमध्ये भेटतंय, कोण मुंबईमध्ये भेटतंय, कोण चौडियांच्या घरी भेटतंय, अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य त्यांनी केलं ती देखील माहिती तितक्याच लोकांनी आम्हाला सांगितली. त्याच्यामुळं झाली तर महाविकास आघाडी काहीतरी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, कारण काँग्रेसचं जे काही पद्धतीनं त्यांची इथली जी अधिकृत माहिती आहे, काँग्रेसचं जे काय चाललेलं आहे ते देखील संपर्कामध्ये असू शकतात असं त्यांचं मत आहे. अजितदादा महाविकास आघाडी आघाडीमध्ये आल्यामुळं पुतण्या म्हणून जरी शरद पवार साहेब भेटत असले तरी नक्की पवारसाहेबांची भूमिका काय त्या सगळ्या ह्याच्यावरच प्रश्नचिन्ह कालच्या बैठकीमध्ये निर्माण झालं हे त्यांच्याच कडनं सूत्रांकडनं आम्हाला कळलं. मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये सगळेच हलवेलं आहे असं तर बाकी